सर, काल राज ठाकरे यांची सभा झाल्यानंतर ज्या प्रकारे जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, काय म्हणणं आहे मनसेचं? रावसाहेबांना मी हे सांगू इच्छितो की हा दिवा विझणारा नाही तर महाराष्ट्राचा अंधकार दूर करणार आहे आणि ह्या दिव्याच्या आगीमध्ये सगळे विरोधक जळून खाक होणार आहेत आणि त्यांची जी काही शेवटची फडफड चाललेली आहे, जो काही त्यांचा आवाज मोठा झालेला आहे तो देखील थोड्याच दिवसात कमी होईल आणि त्यांनी एकांतात बोलायची सवय करावी, हा सल्ला राज ठाकरे साहेबांचा सल्ला मनावर घ्यावा. आणि ज्या प्रकारे राष्ट्रवादी मधून जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया आलेली आहे, काय सांगायला? जितेंद्र आव्हाड साहेबांची मजबुरी आहे, त्यांना शरद पवार साहेबांना खुश ठेवावं लागतं, त्यामुळे ते जॉनी वॉकर घेऊन काही बरळत असतात, त्यांना एवढं गांभीर्याने घेण्याची गरज नाही. सर, फक्त राष्ट्रवादीवरती हमला आणि संजय राऊतांवरती हमला केलेला आहे, काय सांगायला? नाही नाही, हे बघा कसं आहे, राष्ट्रवादीवर आणि संजय राऊतांवर हल्ला असं करंट अफेअरवरच बोललं जातं ना, गुढी पाडव्याच्या सभेत देखील बोलले गेलं आहे. काल मोदी साहेबांनाही त्यांनी काही एक दोन सूचना सल्ले दिलेले आहेत. मागील लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मोदी साहेबांच्या काही चुकीच्या गोष्टी होती, त्याच्यावर देखील बोललेले आहेत. शेवटी करंट अफेअरवरच विरोधकांवर, आणि आम्ही विरोधी पक्षात आहोत, सत्ताधारी पक्षांवरच बोलणार. आज तुम्ही सत्तेत आहे, तुमच्या सत्तेत तुम्ही जे काही चुकीच्या गोष्टी केलेल्या त्या आम्ही काढणारच ना.